आहे ना एकदम फ्रेश आणि मोठ्याच्या मोठं. माझा चेहरा पण नाही दिसणार बघा, लपला जाईल माझा चेहरा यामध्ये. नमस्कार मंडळी, कसं काय, मजेत आहात ना? मी आज तुम्हाला दाखवणार आहे भरलेलं पापलेट कसं बनवतात. हे पापलेट मला शिकवलेलं आहे आमच्या मच्छी बाजारामध्ये ज्या मासे विकतात त्या ताईंनी, आणि एकदम सोपी अशी ही पद्धत आहे. तर चला पाहूया भरलेला पापलेट बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला दाखवते. सगळ्यात आधी म्हणजे हे पापलेट, एकदम मोठं पापलेट आहे बघा. हा, माझ्या एका पंजा एवढं पापलेट आहे बघा, किती मोठ्याच्या मोठं पापलेट आहे. ताईंकडनं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे हे बघा, स्वच्छ केलेलं आहे, 3 ते 4 वेळा पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि एकदम फ्रेश आहे हा पापलेट. बघा किती मस्त चमकतंय. अरे ये हातात ये असं असं आणि हे असं आहे ना एकदम फ्रेश आणि मोठ्याच्या मोठं. माझा चेहरा पण नाही दिसणार बघा, लपला जाईल माझा चेहरा यामध्ये. सुका खोबरं घेतलेलं आहे, हिरवं वाटण, हिरव्या वाटणामध्ये आहे आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर, तेल, घरगुती लाल तिखट मसाला, मीठ आणि हळद. तळण्यासाठी तांदळाचं पीठ, 1 चमचा रवा, मीठ आणि घरगुती लाल तिखट मसाला. बस सगळ्यात आधी तर हे सुकं खोबरं आहे हे थोडंसं भाजून घ्यायचं आहे. खोबरं भाजून झालेलं आहे, रंग बदललेला आहे, ब्राऊन कलर झालेला आहे. आता हे मी काढून घेते. बाउल घेतलेलं आहे मी, यामध्ये हिरवं वाटण टाकते, घरगुती लाल तिखट मसाला, हळद आणि मीठ, आणि हे जे खोबरं मी भाजून घेतलं होतं ते हाताने कुचकरून घेते. सुकं खोबरं भाजून झालं ना की हाताने पण आपण असं कुस्करलं की ते एकदम बारीक होते बघा. आणि मगाशी काय झालं, मी तुम्हाला कोकम आगळ दाखवायला विसरले. तर हे आहे कोकम आगळ, मी 1 चमचा घेतलेला आहे. ते सगळं एकत्र करून घ्यायचं आहे व्यवस्थित. आता हे अर्ध्या तासासाठी मॅरिनेट होण्यासाठी ठेवून देते. अर्धा तास झालेला आहे आणि पापलेट व्यवस्थित मॅरिनेट झालेला आहे. तांदळाचं पीठ, रवा, मीठ आणि घरगुती लाल तिखट मसाला हे सगळं मी एकत्र करते. प्लेटमध्ये पण नाही राहत आहे एवढं मोठं पापलेट आहे. तेल तापलं, त्याच्यावरती मस्तपैकी असं पापलेट सोडलेलं आहे. आता जबरदस्त असं मस्त पापलेट फ्राय तयार आहे मंडळी, आहे की ना एकदम जबरदस्त, मस्त दिसतंय ना. एवढं मोठं पापलेट आहे, मला 2 हाताने पकडावं लागते बघा.
आणि पूर्णच्या पूर्ण प्लेटमध्ये अख्खाच्या अख्खा पापलेट मावलेलं आहे. मस्त अशा गरम गरम पापलेट होती. लिंबू पिळा आणि मजा घ्या. तर मंडळी आपण पुन्हा भेटूया नेक्स्ट रेसिपी सोबत. खात राहा, मजा करत राहा, अँड बाय बाय.